जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अकोला जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदलीचा आदेश 30 जून रोजी निर्गमित केला असून प्रामुख्याने जिल्ह्यातील निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. अकोला शहरासह जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्याचा यामध्ये समावेश असून ग्रामीण पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांना शहरांमध्ये आणून पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पोलीस अधिकाऱ्यांमध्ये चांगलाच खांदेपालट केल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. सध्या हिवरखेड पोलीस स्टेशनच्या ठाणेदारपदी मूर्तिजापूर येथील ठाणेदार गोविंदराव पांडव यांची नियुक्ती करण्यात आली तर मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ठाणेदारपदी सुरेंद्र राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मूर्तिजापूर शहर ठाणेदारपदी भाऊराव घुगे यांची नियुक्ती करण्यात आली असून सुरज सुराशे यांची माणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार म्हणून पदभार मिळाला आहे. जुने शहर अकोला ठाणेदारपदी म्हणून अजय कुमार वाळवे यांची तर संजय खंडारे यांची नियुक्ती आर्थिक गुन्हे शाखेत करण्यात आली आहे. याप्रमाणे अकोला जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या असून अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये सदर बदल्यांचे आदेश पारित झाले आहेत. NCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ अकोला.